जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा सदैव वैकुंठगमन बीजोत्सव सोहळा सुमारे 2.5 ते 3.5 लाख वैष्णवांच्या साक्षीने संपन्न झालाय. आम्ही जातो आमच्या गावा, आमूचा राम राम घ्यावा. तुमची आमची हीच भेट, येथून या जन्मतुटी. आता असो द्यावी दया, तुमच्या लागत असे पाया. रामकृष्णमुखी बोलात तुका जातो वैकुंठाला. तुकाराम बीजेच्या दिवशी यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी रात्रीपासूनच येण्यास सुरुवात केली आहे आणि थेट काही काळ विश्रांती घेऊन पहाटे 3 वाजल्यापासूनच पांडुरंगाच्या आणि श्री संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभे होते. सकाळी 8 वाजल्यापासून वैकुंठगमन मंदिराच्या परिसरात भरणाऱ्या वैष्णवांच्या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी या वारकऱ्यांची पावले झपाझप पडत आहेत. आज आपल्या महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या दृष्टीने आणि वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा दिवस आहे, कारण आजच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला सर्व समाज, वारकरी संप्रदायातला आणि इतरही समाज, त्याचबरोबर इतर राज्यातला समाज तुकोबारायांचे विजय करता, ज्याला द्वितीय म्हणतात, देहूमध्ये हजर आहे. जवळजवळ 3 लाख 3.5 ते 4 लाख आसपास सर्व समाज या ठिकाणी उपस्थित आहे. जगाच्या पाठीवर असा काही अलौकिक चमत्कार केला की जगद्गुरू तुकोबाराय आपला हा पंचमहाभूताचा देह घेऊन वैकुंठाला गेलेले आहेत आणि प्रत्यक्षामध्ये त्यांना भगवान परमात्मा विमान घेऊन नेण्याकरता आले. विमान म्हणजे आत्ताचं आधुनिक काळातलं विमान नाही तर ते गरुड म्हणून असणारा एक पक्षामध्ये मेन असणारा जो पक्षी आहे ते गरुडाचं विमान घेऊन तुकोबारायकरता भगवान परमात्मा स्वतः आले आणि तुकोबाराय हा आपला मानवाचा जो देह आहे हा देह घेऊन भगवान परमात्म्याबरोबर वैकुंठाला गेलेला आहे. आणि ज्या जागेवरून जगद्गुरू तुकोबाराय वैकुंठाला गेले त्या ठिकाणी नांदुरकीचं झाड आहे. ते नांदुरकीचं झाड तुकोबाराय गेल्याच्या नंतर ते पूर्ण मुळापासून ते शेंड्यापर्यंत पूर्ण असणारं हलतं. म्हणजे आज दुपारी 12 च्या सुमाराला म्हणजे मध्यान्हाला म्हणजे दुपारी 12 वाजता तुकोबाराय गेल्याच्या नंतर ते झाड पूर्ण हललं आणि ते झाड हलल्याच्या नंतर हे जी वारकरी मंडळी आहेत यांचा असा संदेश आहे की आता झाड हललेलं आहे, जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेलेले आहेत, आता आपली यात्रा सफल झालेली आहे असं समजून दुपारच्या नंतर सर्व मंडळी आपापल्या घरी परत जात असतात. गोपाळपुरातल्या मंडपात गाथांचं सामुदायिक पठन होतं, वैकुंठगमनाचे कीर्तन होते आणि नांदुरकीच्या झाडाची पाने सळसळू लागली की तुकाराम तुकाराम असा जयघोष होतो. फुले उधळल्या जातात आणि वारकऱ्यांचा जय जय राम कृष्ण हरीचा जयघोष दुमदुमू लागतो.